नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने सोजीच्या पोळ्या कशा बनवायच्या हे बघणार आहे अत्यंत टेस्टी आणि खूपच हेल्दी अशा चला तर मग सुरू करूया बघा एक वाटी सोजी घेतलेली आहे ही गव्हाची सोजी आहे छान दळून आणून चला चाळून घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून तेल घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपल्याला दोन टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं आहे चमचाने दोन मोठे चम्मच तेल गरम झालं की एक वाटी सोजी टाकायची ही गव्हाची सोजी आहे याला छान भाजून घ्यायची अगदी मंद आचेवर भाजायची गॅस फार मोठी करायची नाही ही सोजी भाजायला पाच ते सात मिनिट लागते अगदी मंद आचेवर भाजायची याचा कलर थोडा चेंज झाला की गॅस बंद करायची आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची बघा झालेली आहे आपली सोजी भाजून आता आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा परत पॅन ठेवलेली आहे मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे दोन ग्लास भरून आता त्याच वाटीने एक वाटी साखर पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि अर्धा टीस्पून मीठ टाकायचं चा। साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला पाण्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची आहे याचा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला फक्त याची एक उकळी काढून घ्यायची बघा पूर्ण साखर मेळ झालेली आहे आता आपल्याला जी सोजी आपण भाजलेली आहे ती यामध्ये ॲड करायची आहे छान शिजवून घ्यायची आहे सोजी आपल्याला अगदी मंदाच्यावर शिजवायची आहे छान फिरवून घ्यायची थोडा वेळ उकळी काढायची उघडंच आणि नंतर आपण याला झाकून द्यायची मंदाचे वऱ्याला छान शिजवून घ्यायची बघा आता आपण उघडून बघूया बघा पूर्ण पाणी कमी झालेलं आहे याच्यातलं आणि सोजी छान शिजलेली आहे परत आपल्याला थोडा वेळ होऊ द्यावं लागेल याला ला आता आपण यामध्ये थोडं फिरवून घेऊ याला आणि वेलची वगैरे टाकून घेऊ बघा याचा कलर बघा किती छान आलेला आहे आता याच्यात वेलची टाकून घेऊ अर्धा टीस्पून वेलची घेतलेली आहे वेलची आणि जायफळची पूड आता परत याला पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे जोपर्यंत वाफ निघताय तोपर्यंत आपण रवा भिजून घेऊया एक वाटी रवा घेतला ज्या वाटीने साखर आणि सोजी घेतली त्याच वाटीने मीठ घेतलेलं आहे वन पिंच याला छान मिक्स करायचं मिठाला आणि रव्याला आधा पाण्याने थोडं थोडं करून याला घट्ट गोळा करून घ्यायचा छान भिजवून घ्यायचं याला बघा याला थोडा वेळ पाच ते दहा मिनटं आपल्याला असंच भिरूज उजवून ठेवून द्यायचं झाकून याला गोळा तयार करायचा आणि झाकून द्यायचं म्हणजे छान मुरून जाणार आपला रवा तोपर्यंत आपण सोजी बघूया शिजली काय तर कोणी याला दलिया पण म्हणतात दलिया पण थोडा जाडसर असतो बघा छान शिजलेली आहे सोजी आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ एका वेगळ्या भांड्यात काढून याला छान थंड करून घेऊया बघा सोजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया आपला रवा पण छान मुरलेला आहे मी एकदा त्याला मळून घेतला आणि असे छोटे छोटे गोळे घ्यायचे थोडं तेल लावायचं हाताला आणि अशी मध्ये भाग ठेवून एक सोजीचा गोळा घेतला आणि यामध्ये भरून घ्यायचं पोळी अगदी खूपच टेस्टी लागतात या पोळ्या कोणी याला सांज्या म्हणतात सांध्याच्या पोळ्या कोणी सुजीकी रोटी किंवा सोजीच्या पोळ्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहे बघा असं बंद करायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची पोळपटाला किंवा खाली तेल लावायचं नाहीतर ही पोळी चिपकणार छान तेल लावायचं आणि लाटून घ्यायची अगदी खूपच इझी आहे आणि भरभर तयार होतात फार वेळ पण लागत नाही अगदी अलगत लाटून घ्यायच्या बघा फार प्रेस करून नाही लाटायची आपल्याला पोळी अगदी अलगत लाटल्याने लाटून घ्यायची आहे बघा तयार है अपली। आहे आपली सोजीची पोळी किंवा सांध्याची पोळी याच पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहे व्यवस्थित भरून आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की पोळी तळून घेऊया आपण अगदी दोन्ही बाजूनी छान खरपूस पोळी तळून घ्यायची आपल्याला बघा या पोळ्या अगदी झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही तळून तयार आहे आपली पोळी अवघ्या काही दिवसावर गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला प्रत्येकाच्या घरात सोजीच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे विदर्भामध्ये तर नक्कीच करतात बघा दुसरी पोळी पण आपण याच पद्धतीने टाकलेली आहे आणि ही पण पोळी आपण पलटून घेऊया अगदी अलगद तयार होतात या पोळ्या फार वेळ लागत नाही बघा पोळी झाली की अशी वरती येते तेलाच्या दुसरी पण पोळी याच पद्धतीने आपण काढून घेऊया याच पद्धतीने सर्व पोळ्या आपण तळून घेऊया बघा एक वाटी सोजीपासून आपल्या सात पोळ्या तयार झालेल्या आहे अगदी छान तळल्या गेलेल्या आहे कलर बघा याचा किती छान आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि यावर तूप टाकून घ्यायचं तुम्ही या सोजीच्या पोळ्या नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाजूला असलेलं पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बा